आज वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात, हे ऐकण्यासारखं आहे माझ्या माता भगिनींनी. कारण जे सरकार लाडकी बहीण योजना काढतं, या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना जर महायुतीच्या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता आणि कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा? जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही, या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न. Woo-hoo!